आगामी दिसंबर में नागपुर में अधिवेशन होने जा रहा है। यह अधिवेशन कितने दिनों तक चलेगा यह अभी तक तय नहीं हुआ है, मगर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर अधिवेशन 2 महीने तक चलना चाहिए ऐसी मांग की है। देवेंद्र फडणवीस जी आता राज्य के मुख्यमंत्री तो आए तो दुसरे कोण चालवतो सरकार हे आता सगळ्यांनाच माहिती आहे। विदर्भातलं हे अधिवेशन आहे आणि जेव्हा हे विरोधात होते त्यावेळेस 2 महिने हे अधिवेशन चाललं पाहिजे, नागपूर कराराप्रमाणे चाललं पाहिजे हे म्हणणारे लोक आता सत्तेत आहेत। मग आता सत्ता तर तेच चालवून राहिलेले आहेत, तर नागपूरमध्ये अधिवेशन होते आहे ते योगायोगानं ते स्वतःच मागणी करत होते, ते विदर्भातले आहेत नागपूरचे आहेत। एकदा पावसाळ्यात का अधिवेशन घेतलं होतं मुख्यमंत्री असताना तर ते विधानसभा डुबवून टाकली होती पाण्याखाली। पण आता खरं तर त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की एक नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन 2 महिने चाललं पाहिजे आणि फडणवीसांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे।